आधार पर कार्रवाई करते हुए क्राइम ब्रांच पुलिस ने घर में सेंध मारकर चोरी करने वाले आरोपियों को हिरासत में लेने में कामयाबी हासिल की है। पुलिस ने गिरफ्तार किए हुए 3 आरोपियों में 1 आरोपी नाबालिग होने की जानकारी पुलिस निरीक्षक अरविंद पवार ने दी। MIDC च्या हद्दीमध्ये घरफोड्या करणारे आरोपी आहेत। या माहितीवरून आमच्या संपूर्ण टीमने 2 आरोपीला ताब्यात घेतले। त्यांचे नाव आहेत कुणाल सुनील कनेरे, वय 20 वर्ष, राहणार ICS भट्टीच्या मागे पाण्याचे टाके, आणि दुसरा आहे शेषांक उर्फ सुशांत देवानंद भांगे आणि एक विधी संघर्षित बालक। या 3 लोकांना ताब्यात घेतलं, त्यांना विचारपूस करून विचारपूसीदरम्यान त्यांनी असे सांगितले की MIDC च्या हद्दीमध्ये 2 घरफोड्या केलेल्या आहेत अशी त्यांनी कबुली दिल्यावरून, त्यांच्या जवळ कबुलीवरून आम्ही त्या दोन्ही घरफोड्यातला संपूर्ण मुद्देमाल 61,500 रुपये जप्त केला। आणि ही सर्व कारवाई माननीय पोलीस आयुक्त सर, ॲडिशनल CP सर, DCP डिटेक्शन सर आणि SCP पंडित सर यांच्या मार्गदर्शनाशी करून पुढील कारवाई करता तिन्ही, एक विधी संघर्षित बालक आणि 2 आरोपीला पुढील कारवाई करता MIDC पोलिसांच्या हद्दीमध्ये खंडणी विरोधी पथकाने दिलेले आहे।